सध्याचं युग हे स्पर्धेचं, फक्त स्पर्धेचं नव्हे तर वेगवान स्पर्धेचं, आणि त्यातही शैक्षणिक स्पर्धा तर अधिकच अवघड. शक्यतो 10वीपर्यंतचं शिक्षण सहजासहजी होतं, त्यामुळं 10वीपर्यंत विद्यार्थ्यांना आणि पालकांना विशेष असं काळजी करण्यासारखं काहीच नसतं. परंतु 10वीनंतर मात्र पुढं काय ही मोठी चिंता सर्वांना सतावते. कारण 10वीनंतर नेमकं काय करावं, कुठला मार्ग निवडावा, कुठला कोर्स करावा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स की अन्य कॉलेज, आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावतात. आणि तेव्हाच जीवनाच्या या महत्त्वपूर्ण वळणावर म्हणजेच 10वीनंतरचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा, जे आपल्या करिअरला भक्कम स्थान मिळवून देते. डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा विविध क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. 12वीनंतर बीई करण्यासाठी जेईई ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. याउलट डिप्लोमा केल्यामुळं तुम्ही बीईसाठी थेट सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकता, त्यामुळं डिप्लोमा करण्याचा निर्णय योग्य निर्णय ठरेल. मेक इन इंडिया पॉलिसीमुळं भविष्यात डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेल्यांची मोठी गरज निर्माण होणार आहे, त्यामुळं आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीर इथं प्रवेश घ्या. राजीव गांधी पॉलिटेक्निक मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच अद्ययावत प्रयोगशाळा, भव्य असा कॅम्पस, मान्यताप्राप्त MSBTE कडून परीक्षेचं नियोजन, पिण्यासाठी RO वॉटर, डिजिटल लायब्ररी, वायफाय सुविधा, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र सोय अशा सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राजीव गांधी पॉलिटेक्निक मध्ये ग्रुप डिस्कशन तसंच तज्ञांचे सेमिनार असे उपक्रम वेळोवेळी घेतले जातात. कम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे इंग्रजी संभाषण कला विद्यार्थ्यांना अगदी सहजच अवगत होते. कॅम्पस सिलेक्शनसाठी टाटा मोटर्स लिमिटेड पुणे, भारत फोर्ज लिमिटेड पुणे, एन्ड्युरन्स लिमिटेड पुणे, पॉस्को इंडिया लिमिटेड आणि बॉश लिमिटेड पुणे, त्यामुळे इथं आपणास 100% नोकरीची हमी मिळते. तेव्हा मित्रांनो, विचार करण्यात वेळ घालू नका आणि लवकरात लवकर गुणाई शिक्षण मंडळ संचलित राजीव गांधी तंत्रनिकेतन इथं आजच प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करा.